प्रजाजनाची संरक्षणाची व्यवस्था केली, जलव्यवस्थापन म्हणजे पाण्याची व्यवस्थापन केलं, कृषी संशोधन म्हणजे कृषीमध्ये अनेक संशोधन केली आणि आरोग्य सुविधा म्हणजे आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या। अशा पद्धतीनं हा आद्य कृषक पृथुवैन्य म्हणजे पृथ्वीवरचा पहिला राजा पृथुवैन्य, पहिला शेतकरी पृथुवैन्य असं म्हणा, आणि अशा पद्धतीनं त्यानं शेतीचा शोध लावला। पहिल्यांदा जमिनीवरती या पृथुवैन्य नावाच्या राजानं काय केली, शेती करायला सुरुवात केली आणि म्हणून त्याला आपल्या धरणीला सुद्धा धरणीमातेला पृथ्वी हे नाव पडलं, त्या पृथ्वीच्या राजाच्या नावावरून। पुन्हा एकदा मी वाचून दाखवतो, नीट बघा। भूपाल पृथुवैन्य नाम धरायाम प्रथम अभिषिक्त सम्राट, प्रयाग क्षेत्रे पृथुनूपश्य राजधानी असित, राज्याभिषेक समये चारणा पृथुनूपश्य स्तुतीम गातु मुत्सुका तथा पृथु आज्ञापयत तिष्ठन्तु चारणा, यावत मम सद्गुण न प्रकटीभवन्ति तावदहं न स्तोतव्यः स्तवनं तु ईश्वरसव्य भवेत्। स्तुति गायक पृथुन रूपस्य एतादर्शी निस्पृहताम ज्ञात्वा प्रसन्ना अभवत्। एकदा पृथुराज्य स्वराज्ये भ्रमणम अकरोत्, भ्रमण समये तेन दृष्टम यत प्रजा अतीव कृशा अशक्ताश्च ताहा प्रजा पशु जीवन्ति निकृष्टान्नं खादन्ति, तद्दृष्टा राजा चिंताकुलः जात तदा पुरोहित वदत, हे राजन धनधानादि सर्व वस्तु जातम वस्तुतः वसुंधराया उदर एव वर्तते तत्प्राप्तुम यतस्व। तदा पृथुभूपेन तद्यर्थ धनुः सज्जीकृतम तदा भूमि स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदत च, हे राजेन्द्र तव पिता दुशासक वेनराजः राजधर्मस्य पालनं नाकरोत्, तदा मया चोर लुंठक भयात धनधान्य पुष्प फलानि मम उदरे निहितानि, त्वं तु प्रजाहित दक्षं दक्षः नृपः यदि त्वं प्रयत्नं कृषि कार्य करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि। अतः धनुः तेज खनित्राणि हलान कुदालकानि लवित्राणि च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषि कार्य करो। भू मातु उपदेशम मनसि निधाय पृथुवैन्यः नदी नाम मार्गम अवरुद्ध कृषि कार्यार्थ जलस्य उपयोगम अकरोत्, वृष्टि जल संचयम कृत्वा जल व्यवस्थापनम अकरोत्, भूमिम उर्वरततमाम कृतु प्रायतत तदनंतरम तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्य बीजानि अवपम, स नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकार कानाम बीजानाम संकलम चयनम च परिक्षेमेन अकरोत्, अनंतरम बीजानाम संस्करम कृत्वा वपनम अकरोत्, प्रजन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः अद्भुता धान्यलाभेन सर्व प्रजाजना संतुष्टा च अभवन, यश कल्याणकारी नृप पृथ्वीव्याम प्रशासने अग्रणी जैन सेवावृत्ती च अभवत। अशा पद्धतीनं हा जो लेसन आहे आपल्याला अभ्यासासाठी दिलेला, आद्य कृषक पृथुवैन्य प्रथम पाठ, आद्य कृषक पृथुवैन्य म्हणजे पहिला शेतकरी पृथुवैन्य, पृथुवैन्य नावाचा राजा हा पृथ्वीवरील पहिला शेतकरी होता, अशा आशयाची ही कथा आपल्याला आद्य कृषक पृथुवैन्य या पाठामध्ये दिलेली आहे। नमस्कार।